आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतील पंचगंगा नदीवरील यात्रा उत्साहात सुरू. दरवर्षी सौंदती यात्रेनंतर भरते मोठी यात्रा. इचलकरंजी येथे नदीवरील यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली पंचगंगा नदीवरील यात्रेस उत्साहात सुरुवात झाली. दरवर्षी माघ महिन्यात सौंदत येथे श्री रेणुका देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. या यात्रेची सांगता झाल्यानंतर इचलकरंजी येथे पंचगंगा नदीवर श्री रेणुका देवीची यात्रा भरवण्यात येते. नदीवरील यात्रा म्हणून ही यात्रा प्रसिद्ध असून परिसरातील अनेक भाविक उत्साहाने सहभागी होत असतात. यात्रेनिमित्त खेळण्याचे तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलची रेलचेल असते. इचलकरंजी तसेच परिसरातून बैलगाड्यांमधून आजही असंख्य भाविक या यात्रेत उत्साहाने सहभागी होतात. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. यात्रा वर्षाला नव्याची पौर्णिमेला डोंगरवर जाते आणि सौंदतीवरनं 5 दिवस बैलगाड्यातून जातात. इतर तिथे जाऊन नैवेद्य पूजा पाठ लिंब सगळं आवरलं की तिथून यात्रा परत इचलकरंजीला येते. संकटच्या दिवशी यात्रा येते, नदीवर येते यात्रेला आणि तर 3-4 दिवस यात्रा भरते. लास्ट अखेर गुरुवारी सकाळी इथून दुप संध्याकाळी सगळं जातात गावात. गाव सगळं नैवेद्य पूजा पाठ करायला लिंब नेसायला इथं येतात आणि इथनं पूजा आवरल्यानंतर आपल्या घरी आपल्याला पण जातो. देवीला नैवेद्य द्यायला आलो आम्ही. ही परंपरा आधीपासून चालू आहे, तीच आम्ही पण आता चालू ठेवले. आमच्या सासूबाई आई वगैरे येतात, त्यांच्यासोबत आम्ही पण येतो नैवेद्य द्यायला. आम्ही इचलकरंजी जे रहिवासी आहे, आमचं शेतकरी आहोत. आमच्याकडे 20-22 गाडी आहेत. आम्ही 25 तारखेला येत नाही. आम्ही सकाळी 9 वाजता घे घरी पडलो. आमचा रथ आहे, रथात आमचा देव असते आमच्या गावचा. मग आम्ही इथनं आम्ही पहिली वस्ती आमची चिकोडे, दुसरी वस्ती कोकाट, तिसरी येरगट्टी आणि चौथी वस्ती आमची डोंगर असत्या. आम्ही डोंगरावर 3 वस्त्या करतो. तिथनं आम्ही परत येताना परत येरगट्टी गोकाट चिकोडे आणि येतो आम्ही इचलकरंजीला. इथं आमच्या गावातले लोक येतात. इथं आमचं निवेद होतो आज आणि इतर मग 4 दिवस आमच्या गावातले लोक जत्रा करतात.